ओबीसींची राजकीय आरक्षण स्थगितीचा निर्णय येताच चंद्रशेखर बावनकुळे राज्य सरकारवर भडकले आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपला संताप व्यक्त केला. राज्य सरकारने, महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजासोबत बेईमानी केली. खर तर 13/12/2019 ला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तेव्हा सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की के कृष्णमूर्ती यांच्या जजमेंट प्रमाणे ओबीसीला आरक्षण द्यायचं असेल तर ट्रिपल टेस्ट करा आणि आरक्षण द्या. 13/12/2019 ला राज्य सरकारने जर निर्णय घेतला असता तर आज हे दिवस पाहायला आले नसते. मग कोर्टाने पुन्हा 4/2021 ला आठवण करून दिली की बाबा तुम्ही ट्रिपल टेस्ट करा, के कृष्णमूर्तीच्या निकालाप्रमाणे जा आणि तातडीनं तुम्ही तसा अहवाल द्या. पण 4/2021 पर्यंत काहीच केलं नाही. आणि आत्ता जेव्हा शेवटी सुप्रीम कोर्टाने या सरकारला म्हटलं तेव्हा सरकारने दिशाभूल करणारा इंटरिम रिपोर्ट, सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करणारा रिपोर्ट, ओबीसी समाजाची दिशाभूल करणारा रिपोर्ट हा सादर केला. आणि आज सुप्रीम कोर्ट शेवटी चिडलं आणि सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं की हा रिपोर्ट बरोबर नाही आहे, हा ट्रिपल टेस्ट प्रमाणे नाही आहे, हा ओबीसी आरक्षण देण्यालायक नाही आहे. आतापर्यंत यांनी केंद्र सरकारच्या नावाने बोटं मोडले, केंद्र सरकारने डेटा द्यावा. मग राज्य सरकार म्हणलं आमच्याकडे डेटा आहे, राज्य सरकारने आता आपला डेटा दिला. पण खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाने आज ओबीसी समाजावर जे आज निकाल दिला तो दुर्दैवी आहे. ओबीसी समाजावर मोठा अन्याय झालेला आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे, राज्य सरकारच्या बोलघावळ्या मंत्र्यामुळं मंत्री मोर्चे काढत राहिले, मंत्री आंदोलन करत राहिले, खूप मोठ्या मोठ्या घोषणा करत राहिले, चुकीचे अध्यादेश काढत राहिले, चुकीचे त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट करत राहिले सुप्रीम कोर्टामध्ये, आणि त्यामुळे हे ओबीसी आरक्षण गेलं. आता याला महाविकास आघाडीचे नेते जबाबदार आहे, ओबीसी मंत्री जबाबदार आहे. आता ओबीसी मंत्री महाराष्ट्रातले जे आहे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही आहे, त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे. ही मागणी माझी आहे. कारण ओबीसी समाजाचा जो आज खरा बट्ट्याबोट जो केला तो महाविकास आघाडी सरकारने केला. देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै 2019 ला ओबीसी समाजाला आरक्षण दिलं आणि या सरकारने ते काढलं. आणि म्हणून ओबीसी समाज आता यांना सोडणार नाही. या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा या सरकारच्या मंत्र्याविरुद्ध आणि या सरकारच्या उमेदवाराविरुद्ध मतदान करतील. आणि ओबीसी समाज प्रचंड चिडलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सरकारचा आता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.